तू एक उद्योजक आहेस आणि तुझी एक कंपनी आहे, एक तू सेवा पुरवतोस, नेमकं तू आज काय काय करतोस? आजचं जग सगळं हे आधुनिक तंत्रज्ञानाचं आहे, तर त्या माध्यमातून आपण भारतीय भाषा ज्या आहेत आपल्या त्यांचं संवर्धन मुख्यतः आणि त्याचा प्रचार प्रसार जागतिक पातळीवर कसा करू शकतो याच्यासाठी आपण काम करतो आहोत. हां, एक उदाहरण देऊन सांगता येईल. उदाहरणार्थ बघा की आपल्या भारतामध्ये म्हणजे 22 राजभाषा आहेत आणि त्यापैकी अनेक भाषांचे शब्दसंग्रह म्हणजे त्याचे शब्दकोश देखील तयार झालेले नाही आहेत, त्याच्या शब्दावली संकलित झालेले नाही आहेत, ते काम महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे बोलीभाषा डायलेक्ट्स ह्या अनेक आहेत, म्हणजे फक्त भारतामध्ये 1800 ते 2100 भाषा आहेत. तर ह्या सर्व भाषा आपल्याला टिकवल्या पाहिजे. आपण आता जे रिइन्व्हेंटिंग इंडिया किंवा तुम्ही ब्रेक इन इंडिया म्हटलात, तर आपलं सगळं हे जे सायन्स आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ही त्या भाषांमध्ये त्या शब्दांमध्ये कुठेतरी दडलेली आहे. आणि आपल्याला जर पुढे जाऊन का त्याचा रिसर्च करायचा असेल तर आज त्याचं प्रिझर्वेशन होणं खूप गरजेचं आहे. आणि पूर्वी ते शक्य नव्हतं, परंतु आता आपल्या जोडीला तंत्रज्ञान आहे तर आपण ते अधिक चांगल्या गतीने आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो. हाच एकमेव उद्देश खांडबहाले .com मागे आहे. हां, पण आता समजा मी एक मराठी भाषिक आहे, मला या साईटचा उपयोग कसा करता येईल? या साईटसाठी म्हणजे आम्ही वेगवेगळं तंत्रज्ञान बनवलं आहे की प्रत्येकाकडे वेबसाईट म्हणजे खांडबहाले.com ही एक वेबसाईट आहे मुळात, परंतु याची सुरुवात एका साध्या सॉफ्टवेअरपासून झाली की आपल्याला स्टँड अलोन कम्प्युटरवरती ते वापरता येईल, म्हणजे विंडोज सॉफ्टवेअर असेल किंवा मॅक असेल, तर त्याच्यासाठी स्टँड अलोन ॲप्लिकेशन आम्ही बनवलं. परंतु पुढे जाऊन वेबसाईटवर बनवावंसं टाकावंसं वाटलं नंतर, कारण बरीच लोकं वेबसाईट वापरतात, ऑनलाईन असतात, मग पुढे जाऊन ते मोबाईल फोनवरती यायला पाहिजे म्हणून मोबाईलचा प्लॅटफॉर्मवरती मोबाईल ॲप्स तयार झाले. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म असतात, विंडोज, अँड्रॉईड किंवा आयफोन वगैरे या पद्धतीचे. त्यानंतर आपल्याकडे बरेच साधे फोन असतात तर त्यामुळे साध्या फोनवरही ते उपलब्ध पाहिजे, कारण तिथे स्मार्टफोन नसतात किंवा आपण ॲप्स डाउनलोड करू शकत नाही, नेट ॲक्सेसिबिलिटी नसते. तर त्यावर SMS बेस्ड आम्ही सर्व्हिस तयार केली की तुम्ही साधा एका फोनला म्हणजे एका साध्या सिम्पल फोनवरनं एक SMS जर सेंड केलात तर तुम्हाला प्रतिशब्द त्याचे पाहिजे त्या भाषेत. भाषेचा प्रतिशब्द मला जर हवा असेल तर तुम्ही SMS वरती घेऊ शकतो, स्मार्टफोनवर घेऊ शकतो, वेबवरती घेऊ शकतो. आणि अशा किती भाषांची सर्व्हिस तू आता देतोस? आता 23 भाषा आहेत सध्या ऑनलाईन आणि जानेवारीनंतर आमच्या अजून 5 भाषा त्यामध्ये अपडेट होत आहेत. आणि आजवर ह्याचे युजर्स किती आहेत? 150 देशांमध्ये जवळजवळ 13 कोटी वापरकर्ते याचे आहेत. साधारणतः दररोज दिवसाला 10 लाख शब्दांचं त्याच्यावरती सर्च केला जातो. पहिली डिक्शनरी कशी तयार झाली? माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालं आणि वयाच्या 14व्या वर्षापर्यंत माझं सगळं मराठीच होतं. 10वीला मला चुकून चांगले मार्क्स मिळाले. पालकांना सांगणारे लोक खूप असतात की मुलगा इंजिनियर होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, तर तसं आमच्या वडिलांनाही कोणीतरी सांगितलं आणि मग तसं तो मार्ग निवडत आम्ही मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. परंतु तिथे माझ्या असं लक्षात आलं की आमच्या वर्गामध्ये साधारणतः 60 मुलं होती आणि त्यातले जवळपास सगळेच म्हणजे आम्ही 3-4 जणं जर सोडलं तर सगळेच इंग्रजी माध्यमातून शिकून आलेली होती. आणि प्रतिप्रश्न विचारायची ती प्राध्यापकांना की हे कसं ते कसं, आणि इथे माझी अशी परिस्थिती होती की मला ते काहीच समजायचं नाही. तर आता कसं करायचं, कारण मला तर इंजिनियर व्हायचं होतं. तर मग मी आमचे शिक्षक जे होते प्राध्यापक त्यांना जाऊन मी माझी सगळी सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे, मला काही कळत नाही, परंतु मला इंजिनियर मात्र व्हायचं आहे. मग त्यांनी खूप सहज सांगितलं, अरे मग एवढं त्याच्यात अवघड काय आहे, तू डिक्शनरी वापर म्हणे. म्हणा डिक्शनरी? तर मी त्यांना विचारलं हे डिक्शनरी म्हणजे काय असतं, कारण तुम्हाला सांगतो माझं शिक्षण जे झालं, आम्ही 3 भावंड आहोत आणि आमचं 3 जणांचं शिक्षण जे झालं ते सगळं नातेवाईकांच्या पुस्तकांवर झालं. म्हणजे शोध लावायचा की आत्ता 7वीमध्ये कोण असणार, तर मग माझा मोठा भाऊ त्याचा शोध घेऊन ती पुस्तकं फाटलेली जोडायचा आणि ती घेऊन यायचा, मग ती मी वापरणार, मग माझा लहाना भाऊ वापरणार, म्हणजे अशा परिस्थितीतून. तर त्याच्यामुळे डिक्शनरी म्हणजे हे खूपच लक्झरियस एक प्रकारचं हे होतं. तर मला ती डिक्शनरी मिळाली आणि त्यांनी म्हणजे स्वतःची त्यांनी ते शब्दकोश मला दिला आणि सांगितलं हे असं वापरायचं. मी ते वापरायला लागलो, रात्रंदिवस त्याची तयारी केली, प्रत्येक शब्द लिहून घेतला एक शब्द ना शब्द. आणि ज्यावेळी मी खोलीवर यायचो बघायचो की आता याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात, तेव्हा ती मला लिंक लागायची की
की असं काहीतरी शिकवत असतील, परंतु मी प्रामाणिकपणे खूप सातत्य ठेवून आणि चिकाटीने हे केलं वर्षभर, आणि त्याचा रिझल्ट असा झाला की जेव्हा वर्षाच्या शेवटी फक्त 60 पैकी 4 मुलं ही ऑल क्लिअर झालेली होती, बाकीच्यांना एटीकेटी लागली होती, म्हटलं आपला त्याच्यात काही नंबर लागणारच नाही, परंतु मला तिथे स्वतःला धक्का बसला आणि इतरांनाही अर्थातच, तर मी पहिला आलेलो होतो. थँक्यू. आणि दॅट वॉज दी मुमेंट, म्हणजे तो एक क्षण होता माझ्या प्रवासातला की मला असं वाटलं की मी एका शब्दकोशाला मित्र केलं म्हणून मी हा आज दिवस बघू शकलो. पण मग हे जे मला साध्य झालं ते इतरांना साध्य व्हावं ही उर्मी कधी आली? माझे दोन मित्र पळून गेले आणि कदाचित त्यांनी जर माझा हा मार्ग पत्करला असता तर तेही आज माझ्यासारखेच इंजिनियर झाले असते किंवा शिकू शकले असते. तर ते कुठेतरी मला मनात असं खायला लागलं की हे आपण, आणि मग असं वाटलं की खूप अशी मुलं आहेत जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, खेड्यापाड्यातून येतात किंवा गरीब कुटुंबातून येतात, मराठी माध्यमातून येतात किंवा इतर माध्यमातून येतात, आणि त्यांना अडचणी येतात, शब्द समजत नाही. प्रत्येकाला वाटतं मी डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, परंतु ते भाषेचा अडथळा आल्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही. तर मला असं वाटलं की मला जो मार्ग मिळाला आहे तो मी इतरांना सांगावा, बाकी त्या पलीकडे काही नाही. आणि मग मी ते सुरुवात केली आणि पुढच्या राहिलेल्या 2 वर्षामध्ये मी एक शब्दकोश माझा स्वतःचा कंपाईल केला, एक संकलन केलं शब्दांचं, 20-25 हजार शब्द असतील, फार काही नाही, टेक्निकल वर्ड्स होते. आणि मग मी त्याची झेरॉक्स कॉपीज ज्या असतात सत्यप्रत, त्या काढून मुलांना द्यायला लागलो. मला वाटतं ती एक सुरुवात होती. पहिली सर्व्हिस म्हणण्यापेक्षा मला जे आतून वाटलं ते मी केलं आणि मला मुलं येऊन भेटायला लागले की याचा मला फायदा होतोय. आणि मग असं वाटलं की आपण आणखी कराव्यात, पण माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी ते त्याच्या आणखी कॉपीज त्यांना काढून प्रती काढून देऊ शकेन. हे सगळं संशोधन चालू असताना मला एक लक्षात आलं की याच्यावर एक प्रभावी उत्तर होऊ शकतं, ते म्हणजे डिजिटल डिक्शनरी, डिजिटल शब्दकोश. पण आता तो खूप बनवायचा कसा हे मला माहीत नव्हतं. म्हणजे आधी मी लोक मिळवायचा प्रयत्न केला की कोणीतरी कम्प्युटर ज्याला संगणक येतो तो मला भेटेन आणि त्याला मी मदत घेईन त्याची, परंतु फारसं काही मला त्यात यश मिळालं नाही. मग मी ठरवलं की स्वतः शिकूयात. कुठेतरी मी एकलव्याची कहाणी वाचलेली होती, ऐकलेली होती शाळेत असताना, आणि बस मी घरातून पळून गेलो. घरातून बाहेर पडलो आणि 6 महिने मी घरातनं बाहेर होतो. एका मित्राच्या मदतीने एक छोटीशी खोली मिळवली जी 10 बाय 10 खोली होती, आणि आणखी एका मित्राकडनं त्याचाच एक संगणक जो तो फक्त गेम्ससाठी वापरायचा, गेम्स खेळण्यासाठी, त्याला म्हटलं तू असंही तर मला जरा देशील का, तर तोही खूप उदात्त होता, त्याने उदार होता, त्याने मला दिलं आणि काही पुस्तकं मिळवली, मी आणि संगणक आणि ती पुस्तकं, असं दिवसरात्र चालू होतं. आणि त्या 6 महिन्यामध्ये त्यावेळच्या जगातल्या सगळ्या ज्या काही सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लँग्वेजेस होत्या त्या मी शिकलो. म्हणजे डिक्शनरी आणि कॉम्प्युटर ह्यांना तू एकत्र आणलंस, पण आता तुझ्याकडे प्रॉडक्ट तयार होतं. मग आता कंपनी? तर हे ज्यावेळी सर्च इंजिन मी बनवलं तर ते एक CD स्वरूपात बनवलं, आणि मग मी मित्रांमध्ये त्या CDs वाटायला लागलो. मला खूप आनंद झाला. बरं, अशा प्रकारे या CDs तुझ्या हळूहळू पॉप्युलर होत गेल्या. CDs पॉप्युलर झाल्या आणि पुढे जाऊन असं लक्षात आलं की मी माझ्या गावात नाशिकमध्ये किंवा माझ्या मित्रांनाच देऊ शकतो, परंतु इतरांना कसं द्यायचं? तर हळूहळू मला असं वाटायला लागलं की मी असं करेन, एका सेंट्रल सर्व्हरवरती हे सगळं लोड करेन आणि तिथनं सगळी लोकं ती ॲक्सेस करतील वगैरे, डाउनलोड करतील. असं हे करत असताना मला त्यावेळी माहीत नव्हतं की मी माझी ॲक्च्युली कंपनीची वेबसाईट बनवतो आहे. आणि ती वेबसाईट बनली इव्हेंच्युअली. मग ती इतकी पॉप्युलर झाली, व्हायरल झाली. परंतु पुढे असं माझा अभ्यास वाढत गेल्यावर लक्षात आलं की आपल्याकडे प्रत्येकाकडे संगणक असतो असं नाही, संगणक असेल तर त्यावरती इंटरनेट असतं असं नाही. मग हे देणार कसं? कारण खरं तर गरज त्यांना आहे की ज्यांच्याकडे ही आहे, टेक्नॉलॉजी नाही आहे. मग त्यावेळी हळूहळू लोकांना, मुलांच्या हातात मोबाईल फोन दिसायला लागले, चमकायला लागले. मग मला वाटलं हे एक चांगलं टूल आहे की हँडी आहे. मग मी मोबाईल प्रोग्रामिंग करायचं शिकलो. मग ते शिकून घेतलं आणि स्वतःच शिकलं. स्वतःच शिकलो, म्हणजे एकदा हे शिकल्यावर ते शिकता येतं तशा पद्धतीने ते शिकलो. आणि मग मोबाईल प्रोग्रामिंग चालू करतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती. पुढे असं लक्षात आलं तर शाळा कॉलेजेसची मुलं जी यायची प्रत्येकाकडे काही स्मार्टफोन नसायचा, आपली साध्या फोन. तर मग मी विचार केला की हे फोन किती आहेत, तर असं लक्षात आलं की जवळजवळ 80% फोन जे आहेत ते साधे फोन आहेत, ऑर्डिनरी फोन, ज्याला नॉन फीचर्ड फोन म्हणतो, आणि 20% लोकांकडे स्मार्टफोन आहेत. आणि माझा ऑडियन्स खरा तो आहे,
मग काय करता येईल? तर या विवंचनेत मी खूप वेळ होतो आणि माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये एक कॉमन डिनॉमिनेटर आहे, तो म्हणजे SMS. ती थोडीशी क्रिटिकल होती आणि वेळखाऊ होती, म्हणून मी SMS जी चीप म्हणजे खूप स्वस्त आहे, तर मग एक नवीन सर्व्हिस चालू केली, डिक्शनरी ऑन SMS. नॉर्मल ऑर्डिनरी 10-digit नंबर, त्याला तुम्ही मराठीमध्ये अर्थ पाहिजे असेल बॉय, अतिशय साधा शब्द घेऊ, किंवा हॅपी, तर तुम्ही @ MAR स्पेस हॅपी आणि तो शब्द पाठवला त्या नंबरला की पटकन मिळतं. असं जवळजवळ सगळ्या 23 भाषांमध्ये ते अवेलेबल आहे. तू आता अमेरिकेला जाऊन आलास, तर त्यावेळेला गुगल, मायक्रोसॉफ्ट या सगळ्या कंपन्यांबरोबर तुझी बोलणी झाली, ही सगळी अमेरिका वारी तिने तुला काय दिलं? संपूर्ण अमेरिका फिरलो, त्यात गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, IBM, इंटेल, पेंटागॉन, व्हाईट हाऊस, त्याच्यानंतर युनो किंवा वर्ल्ड बँक, अशा अनेक संस्था होत्या. मला प्रत्येक ठिकाणी एक प्रकर्षाने जाणवलं की अमेरिका आज आपल्या 40-50 वर्ष भारताच्या पुढे टेक्निकली पुढे आहे, तर फक्त भारतीय लोकांमुळे पुढे. प्रत्येक ठिकाणी मला मेजॉरिटी ऑफ इंडियन्स आपले भारतीय लोक दिसायचे, चांगल्या चांगल्या उच्च पदावरती. आणि जर भारतीय लोक आपलीच लोकं तिथे जाऊन त्या देशाला मोठं किंवा तिथल्या संशोधनाला मोठं करू शकत असेल, तर आपण का नाही करू शकत? तू या दक्षिण गंगेच्या म्हणजे गोदावरीच्या तीरावरती राहतोस, तर त्या गोदावरीच्यासाठी तू आत्ता काहीतरी वेगळं करतोयस, त्याच्याबद्दल आम्हाला सांग. मित्रांनो, तुम्हाला कुंभमेळा माहीत असेल, तर नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा येतोय 2015. तर साधारणतः 2.5-3 crore लोक आमच्या नाशिकमध्ये येणार आहे, आणि सध्या नाशिकचं पॉप्युलेशन जी लोकसंख्या आहे ती फक्त 2,000,000 लोक आहेत, आणि 3 crore लोक आमच्या नाशिकात येणार आहेत. विचार करा किती प्रचंड तणाव आमच्या यंत्रणेवरती येणार आहे, प्रशासनावरती आणि सगळं. आमची नाशिककर तर आम्ही त्या कुंभमेळ्याकडे असे बघायचो म्हणतो मी की अरे हा कुंभमेळा आला आता आणि आपलं सगळं शहर गलिच्छ होऊन जाणार, हे लोक येणार साधू संत आणि निघून जाणार आणि त्याचं आपल्याला भोगावं लागणार. लोकांसाठी हा प्रश्न असतील, अडचणी असतील, एक त्रासदायक असेल, परंतु आम्हाला हे ॲज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो हाऊ कॅन वी क्रिएट स्टार्टअप्स आउट ऑफ दिस चॅलेंजेस? मग लोकांमध्ये गेलो, लोकांकडनं प्रश्न समजून घेतले की काय काय, कारण तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, 4-5 तुम्ही कुंभमेळे बघितलेत, आम्ही आत्ता कुठेतरी बघायला लागलो आहे, तर आम्हाला माहीत नाही, तर तुम्ही सांगा. तर मग आम्ही एक प्लॅटफॉर्म बनवला, वेबसाईट nashik2015.com म्हणून, आणि त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न जे असतील ते सांगा. आम्हाला वाटलं 40-50 येतील, 1,500 आम्हाला त्याच्यावरती सजेशन्स आले, आयडियाज आल्या. मग आता आमच्याकडे प्रश्न होते, सोडवणार कोण? म्हणून मग इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की हे गाईज, इथे आपल्याला प्रश्न आहेत, कोण सोडवणार आहे, हु वूड लाईक टू कम फॉरवर्ड? आणि तिथेही आम्हाला आश्चर्य वाटलं, 100-150 येतील. तिथेही 1,200-1,300 मुलं जी इंजिनियर्स आहेत ते पुढे आले, त्यांनी ॲप्लिकेशन्स केली. मग आता आमच्याकडे हा एक गट तयार झाला. मग मी ज्यावेळी अमेरिकेत गेलो त्यावेळी हा प्लॅटफॉर्म तयार होता, आणि मी हॉर्वर्डमध्ये, स्टॅनफर्डमध्ये, त्याच्यानंतर MIT अशा चांगल्या चांगल्या विद्यापीठांमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं तुम्ही येऊन आम्हाला मदत कराल का, आणि आश्चर्य, त्यांनी लगेचच चटकन हो म्हटलं. आणि मागच्या 1 वर्षापासून दर 3 महिन्यांनी अमेरिकेतली हार्वर्ड, स्टॅनफर्ड आणि MIT लोक नाशिकमध्ये येतात, या जवळजवळ 250 मुलांबरोबर काम करतात, आणि ह्या 1 वर्षामध्ये ज्या मुलांनी असा विचार केला होता की मी आता कोर्स झाला की कुठेतरी जॉब सर्चसाठी प्लेसमेंटमध्ये जाईन, सर्व्हिसमध्ये ॲप्लिकेशन टाकेन, तर त्या मुलांच्या आता 12 स्टार्टअप्स कंपन्या नाशिकमध्ये उभे आहेत. पण तू एक उद्योजक आहेस, नाही का? तुझं नफा आणि फायद्याचं समीकरण काय ते मला सांग. मला हे नफा आणि फायदा हे दोन शब्द मला बिलकुल आवडत नाही. कारण बघा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण प्राईस टॅग कसा लावू शकतो मला तेच काही कळत नाही, आजपर्यंत कळालं नाही. तुझ्यासाठी महत्त्वाचं काय उद्योजकतेमध्ये? मला वाटतं पॅशन, म्हणजे जसं तुम्ही एक सांगितलं की इच्छा आणि पूर्ती ही जी आहे, तर आपली जी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण झालेली आपल्याला बघायची, म्हणजे त्याची पूर्ती झालेली बघायची असते, तेच मला वाटतं उद्योजकासाठी खूप महत्त्वाचं असतं.